नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेत बातमी एबीपी माझानं दाखवली आणि मग एम कामाला लागली आहे समृद्धी महामार्गावरच्या पॅक मधील पुलावर खड्डे पडले होते जे दुरुस्त करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी महामार्गावर पोहोचलेत हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर कुठे खड्डे पडलेत तर कुठे पुलांना भेगा पडतात ही बातमी एबीपी माझानं दाखवली आणि महामार्गावरील पॅकेज सहा मधले खड्डे दुरुस्तीचं काम आता सुरू करण्यात आले खर तर बहुतांश भाग समृद्धी महामार्गाचा सिमेंट रोडचा आहे त्यामुळे खरं खड्डे पडणं हे अपेक्षित नाही आहे पावसाळ्यामध्ये मात्र तरीही पहिल्याच पावसाळ्यामध्ये अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये या महामार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाल्यामुळे एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दाखवलं आणि आता एम अधिकारी जागे झालेत समृद्धी महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेला एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आलेली आहे एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेत या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की तात्काळ या ठिकाणी एक वाहन पाठवलं आहे ॲपको कंपनीचं हे वाहन आहे आणि या ठिकाणी ही खड्डे बुजवायला आता सुरुवात केलेली आहे एबीपी माझाच्या बातमीनंतर हा एक मोठा इम्पॅक्ट आता झालेला आहे आणि एम एस आर डी सीने या महामार्गावरील समृद्धी महामार्गावरील खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे या महामार्गावरील अनेक पुलावर हे खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे बुजवण्याचं काम आता एम एस आर डी सीने हाती घेतलं आहे परंतु फक्त सातच महिन्यात या महामार्गावर खड्डे पडलेच कसे हा सवाल मात्र आता निरोतरीत आहे आणि समृद्धी महामार्गावर जर अशाच प्रकारे हे खड्डे पडत राहिले तर किती काळ याची दुरुस्ती करण्यात येईल या यावर यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित आहे कॅमेरामन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन ए बी पी माझा मेहकर समृद्धी महामार्ग बुलढाण्यातल्या मेहकर जवळ हे खड्डे पडले होते ज्याची बातमी एबीपी माझा न पहिल्यांदा दाखवली होती समृद्धी महामार्गावरची वाहनांची वेगमर्यादा जी महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही महामार्गापेक्षा जास्त आहे ही, ही लक्षात घेतली तर अशा प्रकारे या महामार्गावर खड्डे पडणं हे थेटपणे अपघातांना आमंत्रण ठरू शकतं आणि याच दृष्टीनं या हे खड्डे बुजवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आले माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे समृद्धी महामार्गावर फक्त सातच महिन्यात खड्डे पडायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हे खड्डे म्हणजे वाहनांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरून होऊ हे लक्षात आल्यानंतर हे खड्डे बुजवण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून हाती घेण्यात आले सध्याचे दृश्य आपण पाहतो एका बाजूला आधी पडलेले खड्डे आणि दुसऱ्या बाजूला हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची सुरू असलेली तयारी आपण पाहतो हे खड्डे खूप मोठे नसले तरीही पावसात हे खड्डे मोठे होऊन त्यानंतर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि या सगळ्या संदर्भात महामार्ग अभियंत्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी समृद्धी महामार्गावर पॅकेज सहावर अनेक पुलांवर खड्डे पडलेले आहेत एबीपी माझाच्या बातमीनंतर ॲपको कंपनीच्या प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी ते खड्डे बुजवायला आलेले आहेत या ठिकाणी काही ॲपको कंपनीचे अधिकारी आहेत आपण त्यांना विचारूया सर ये कबसे आहे पिछले दो तीन दिनसे सर लेकिन ऐसा छे महिने में ऐसा क्यू हुआ खड्डे क्यू हो जाता है कई बार कुछ लेकिन हर हर पुलिया पर ऐसे खड्डे दिख रहे अभी हाँ तो रिपेयरिंग का काम चालू है ना सर कंटिन्यू काम हो रहा है ना कंटिन्यू काम कर रहे हैं जहांझा पुलिया पर गड्ढे हैं लेकिन ये जा जा जा। पूरे अंतरराष्ट्रीय दर्जा का जो हाईवे है ऐसे हाईवे पर ऐसे गड्ढे गिरना सही उचित है उचित नहीं है पर कई बार कुछ मिस्टेक्स है कहीं पोटोल आते हैं ये यही नहीं हर जगह आते हैं जिनको रिपेयर किया जाता है वो प्रॉपर किया जा रहा है रिपेयर उसको ये ऐसे गड्ढे हर पुलिया पर कितने दिन में अभी रिपेयर हो जाएगी हर पुलिया पर नहीं है हर पुलिया पर नहीं है कुछ पुलिया पर हैं दो चार हे काही तांत्रिक कारणामुळे हे खड्डे पडलेले आहेत आणि लवकरच याची दुरुस्ती करण्यात येणार आहे परंतु एबीपी माझाच्या बातमीनंतरच या ॲपको कंपनीच्या जा अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी हे खड्डे दुरुस्तीचं काम आता हाती घेतलेलं आहे कॅमेरामन कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट